आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यासोबत काम करणारे शिवाजी आदराव पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला उभे राहिले. भाई जेव्हापासून याची सुरुवात झाली तर राज्याच्या राजकारणामध्ये हा मतदारसंघ एकदम चर्चेला आला, कारण गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्ही ज्यांना तिकीट दिलं, जे उमेदवार समोर होते, ते महिन्याभराच्या कालावधीत आले आणि एका महिन्यामध्ये या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर ते खासदार झाले. पण खासदार झाल्यावर आपल्या मनामध्ये ज्या अपेक्षा असतात त्या मात्र ते पूर्ण करू शकले नाही. खासदार झाले लोकप्रतिनिधी म्हणून काय अपेक्षा असतात, तर सर्वसामान्य माणसाच्या कधीतरी सुखदुःखात येणं, भागातल्या विकासासाठी काम करणं आणि कधीतरी आनंद प्रसंगी तुमच्या प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने कार्यकर्त्याला उभारी देण्याची कामगिरी असते. पण मागचे जे खासदार होते ते यावेळेस त्यांनी काही भूमिका घेतली आणि तुमच्याकडून तुम्हाला सोडून अन्य भूमिकेमध्ये गेले, त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला आता प्रत्यक्ष दिसायला लागलाय. ते कधी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांनी काम केलं ते राज्याचे सहकार मंत्री, हे मागच्या वेळेस त्यांच्या कामाच्या जोरावर या तालुक्यातून किंवा या शिरूर लोकसभा मतदारसंघातून जास्तचं मताधिक्य घेऊन 50-55 हजाराचं मताधिक्य घेऊन खासदार कोल्हे निवडून आले. पण त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मात्र या परिसरामध्ये पाठ फिरवली, कोणत्याही गावामध्ये कधी एकही दिवस त्यांचा चुकून सुद्धा दिसला नाही. कामाच्या बाबतीत भाई असं झालंय, जर एखाद्या गावामध्ये त्यांनी काम केलं हे कुणी सांगायला आलं तर गावागावचे आमचे सगळे कार्यकर्ते आज सांगतायत का काडीचंही काम त्यांना करता आलं नाही, त्यांनी या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. आदिवासी भागामध्ये आमचे सगळे सहकारी जेव्हा त्याला मागच्या वेळेस 4.5 वर्षापूर्वी ते प्रचाराच्या निमित्तानं भेटीच्या निमित्तानं वरती आले आणि गावागावामध्ये त्यांचे निषेधाचे बोर्ड लागले, कदाचित त्यावेळेस वळसे पाटील साहेब त्यांच्या सोबत नसते तर त्यांना गावात सुद्धा प्रवेश मिळाला नसता अशी वस्तुस्थिती आहे. पण आज प्रचाराची दिशा बदलते आहे. लोकप्रतिनिधींनी त्यांची भूमिका सांगून केलेल्या कामाचा अहवाल मांडायचा असतो पण सध्या ते त्या भानगडीत पडत नाही. त्यांनी प्रश्न काढलाय का आलेला उमेदवार निष्ठावंत नाही, त्यांची निष्ठा काढली जाते, अन्य जे काम केलं नाही त्याच्यावर बोललं जातं, या भागातल्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली जात नाही. माझा या सगळ्या मंडळींना सवाल आहे, मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला काम करायला संधी मिळाली, तुम्ही पक्षाच्या आणि लोकांच्याही नजरेत तुम्ही योग्य ठरले नाही आणि जर या पक्षाने तुम्हाला नाकारला असेल आणि लोकांनी तुम्हाला नाकारायची तयारी केली असेल तर मला खात्री आहे इथला उमेदवार यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच निवडून येणार आहे. भाई गेल्या 30-35 दिवसांमध्ये मी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराच्या सोबत काम पाहिलंय. हडपसर सारखा अत्यंत शहरी भाग असणारा मतदारसंघ जर पाहिला तर तिथं असणारे सगळे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते हातात हात घालून अत्यंत प्रभावाने काम करून दाखवतात आणि प्रत्येक भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याची तयारी त्या हडपसर परिसरामध्ये आहे. भोसरी परिसरामध्ये तशीच परिस्थिती आहे, लाखाचं मतदान करील अशी परिस्थिती तिथं तयार झालेली आहे आणि या भागामध्ये शिरूर हवेलीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. राहिले आमचे 3 तालुके खेड आंबेगाव जुन्नरमध्ये अतुलराव आणि दिलीपराव अत्यंत प्रभावाने काम करतायत. वळसे पाटलांची निश्चितपणे इथं कमतरता जरी भासत असली तरी सगळ्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर त्यांची जबाबदारी घेऊन जोरात कामाला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो या तालुक्यात 140 गावाच्या आसपास गावं आहेत. या गावामध्ये उद्याच्या काळामध्ये तुम्हाला निकाल घ्यायचा असेल तुमच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातली जनता गावागावामध्ये अशी 70 गावं आहेत का तिथं बूथसुद्धा लागणार नाही त्यांची अशी परिस्थिती आहे. आणि या गाव या तालुक्याने निश्चय केलेला आहे का उद्याच्या काळामध्ये शिवाजीराव आदराव पाटलांना प्रचंड बहुमतानं पुढे न्यायचं आहे, त्याच्यासाठी लाखाचं मताधिक्य मिळवून देण्याची तयारी आम्ही सगळ्या कार्यकर्ते मंडळींनी केलेली आहे. आणि सगळी परिस्थिती जेव्हा आपल्या हातात येते तेव्हा आपल्यासारखाचं मार्गदर्शन आम्हा कार्यकर्त्यांना असणं गरजेचं आहे. कार्यकर्ते थोडेसे मागं पुढं आणि नाही म्हटलं तरी त्यांना मार्गदर्शकांची गरज होती.
प्रत्येकाच्या मनात वाटत होतं वळसे पाटील या ठिकाणी असले पाहिजे, त्यांच्या आजारपणातून लवकर आले पाहिजे, आम्हाला त्या रूटने चालता येईल, पण या परिस्थितीचा स्वीकार करून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवून टाकलं आणि आपणच या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करायला आलात. आम्हाला खात्री आहे तुमचं मार्गदर्शन या शिरूर लोकसभा मतदारसंघाला पुढे घेऊन जाईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या परिसरामध्ये काम करताना दिसत आहेत, बारामतीमध्ये आज ते दिसत आहेत, पण त्यांचं लक्ष शिरूरवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने शिरूर असेल किंवा बारामती असेल हे अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ आहे. मी तुम्हाला आज खात्रीने सगळ्यांच्या सोबत सांगतो, दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड मताने विजय करून देणार आहे ही खात्री तुम्हाला या निमित्ताने देतो. खूप बोलणार नाही, तुमचं मार्गदर्शन आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना गरज आहे, पण एक जाणीवपूर्वक सांगतोय, जो समोरचा उमेदवार आहे पूर्वीच्या काळामध्ये ज्या विषयावर त्यांनी चर्चा केली पाहिजे होती त्या विषयावर तो सध्या चर्चा करत नाही. नवीन पूर्वीच्या काळात त्यांनी काही विकासाच्या कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते श्रेय मिळत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर जातीपातीच्या राजकारणातून माणसाला जवळ करण्याची कामगिरी आहे. लोकांच्या मनामध्ये मनभेद आणि बुद्धिभेद करून मतं मिळवण्याचं कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण या भागामध्ये इथल्या नेतृत्वांची आजपर्यंत अशी स्वतःबद्दल असणारा आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी भूमिका प्रभावी मांडून इथली लोक एकत्र ठेवण्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजी आढळराव पाटील असतील, त्यांना आज यश आलेलं आहे आणि त्या यशाच्या जोरावर उद्याच्या काळात ही निवडणूक जिंकण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. मी जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही. आपल्या तमाम उपस्थितांना येत्या 13 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून खासदार शिवाजी आढळराव पाटलांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.